मामा अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यात प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि याबाबत आता काही ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहेत, मात्र अनेक ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाही आहेत. ज्या दिवशी मला वाटतं 27 आणि 28 अतिवृष्टी झाली, त्या दिवशी आपण शासकीय यंत्रणेला सूचना दिलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पंचनाम्याला सुरुवात झाली. तर महसूलचा स्टाफ थोडं परीक्षेसाठी बाहेर असल्यामुळं कृषी विभागाचे सगळे स्टाफ त्या दिवशी अवेलेबल झाला आणि बऱ्यापैकी पाहणी तर पूर्ण झालेली आहे. फक्त पंचनामे व्हायला अजून 2-3 दिवस लागतील. साधारणतः ओव्हरऑल बघितलं तर जवळजवळ 1200 आसपास सगळे शेतकरी याच्यामध्ये बाधित दिसते. 600-700 हेक्टरच्या पुढं जवळजवळ क्षेत्र यामध्ये बाधित दिसते आणि सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांच्या सकाळी आणि दिवसभरामध्ये मी फॉलोअप घेतो. शेतकऱ्यांचे मला फोन येते प्रत्यक्ष वर्षापूर्ती शेतकऱ्यांचे माझ्याकडं फोटो नुकसानीचे व्हिडिओ येते आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना आपली वस्तुस्थिती सूचना देतो आणि पंचनामे 2-3 दिवसामध्ये पूर्ण होतील असं लक्षात आहे. आता त्यासाठी काय स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे का, म्हणजे अनेक ठिकाणी अजून पाणी झालेली नाही? नाही, आता कृषी आणि साधारण 30-31 गावं आहेत आहे यंत्रणेकडून 2-3 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं असं परिस्थिती आहे. पहिले जी अतिवृष्टी झाली होती, सततचा पाऊस आणि अतिवृष्टी असं दोन विभागात गेल्या वर्षीच्या ह्याच्यात विभागणी झाली होती, मात्र अतिवृष्टीचं अनुदान मदत मिळालेली आहे, सततच्या ह्याच्यातली मदत मिळालेली नाही. जसं करमाळा सर्कल आहे, कुर्टी सर्कल आहे आणि कितूर असे तीन. मागचे गेल्या वर्षीचे जे आपले झाले की ते अतिवृष्टीचे 4 सर्कल होते आपल्याला. साधारणतः 4 सर्कलमध्ये त्यातल्या 3 सर्कलमध्ये काही नुकसान नव्हतं आणि 3 सर्कलमध्ये बऱ्यापैकी केमसहित 5 सर्कल होते आणि त्याच्यातले पैसे आलेले आहेत. फक्त सततच्या पावसाचे जे आहेत ते जिथं 65 मिलीमीटरच्या पुढं पाऊस झाला त्या ठिकाणचे पैसे शासनाने दिले. सततच्या पावसाचं सातत्यानं आम्ही अधिवेशनामध्ये त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु शासनाने ते जे आम्ही देतोय म्हणून सांगितलं ना अद्याप त्याचे पैसे दिले. सध्याच्या अतिवृष्टी संदर्भात अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली. हां, आता प्रत्यक्ष मी तहसीलला आल्यानंतर आपण त्यांच्याशी समोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी सूचना दिल्या. पण मी 2-3 दिवस नव्हतो खाजगी कामाला बाहेर असल्यामुळे ज्या दिवशी ह्या सगळ्या घटना घडल्या त्या दिवशी सकाळपासून तशा सूचना दिलेल्या आहेत सगळ्या.